काल महाकाल विकराल शंभो, जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो। जन्मों जन्मांतर की लड़िया ये कड़िया, हरियो नि हर जीवन रखवाल तुम हो। जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल विकराल शंभो, जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो। जन्मों जन्मांतर की लड़िया ये कड़िया, हरियो नि हर जीवन रखवाल तुम हो। जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल। सृष्टि के संचालक महाप्राण तुम हो, तुम ही सुख तुम ही दुख निर्वाण तुम हो। सूरज से तेजस्वी सागर से निर्मल, चंदा भी तारे भी ब्रह्मांड तुम हो। जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल। जीवन की नैया तुम पतवार तुम हो, इस पार उस पार मझधार तुम हो। कण कण ये हर क्षण ये तुमसे बना है, गूंजे जो खट भीतर ओंकार तुम हो। जय काल महाकाल, जय काल महाकाल, हो जय काल। फूल तो बहुत है लेकिन गुलाब जैसा नहीं, गाँव तो बहुत है लेकिन तुम्हारे गाँव जैसा नहीं। मनु सर्वानी तुमच्याच गावासाठी ये ताळ्या वाजवा एक वेळा। चराचरात अदृश्य रूपाने वास करणारी आणि सृष्टीच्या कणाकणामध्ये सर्व व्याप्त असणारी, 2500 वर्षापूर्वी ज्यांनी या जगाला धर्म दिला आणि सांगितलं की ना जच्चा वस्त्र होत ना जच्चा होत बमन्नो, कमन्ने वस्त्र होत कमन्ने होत बमन्नो। माणूस कुठं जन्माला आला, कसा वागतो, कसा जगतो यावरून त्याचं मोठेपण ठरवलेलं असते। तू कोणत्या घरात जन्माला आला यावरून तो मोठा किंवा छोटा ठरत नाही, असा समतेचा सिद्धांत मांडणारे सिद्धार्थ गौतम बुद्ध। भागवत धर्माची पताका घेऊन काबुल कंधार त्याच्या पर्यंत प्रचार करणारे संत श्री नामदेव महाराज। वेदांताचे गुह्य ज्ञान लोक भाषेमध्ये आणणारे माऊली महाविष्णू श्री संत ज्ञानेश्वर महाराज। सत्यासत्याशी मन केले ग्वाही, मान येले नाही बहुमता, तुका म्हणे सत्य सांगे येऊ तर राग येतील ते। अनेक राग आला तरी चालेल पण मी सत्याचीच बाजू घेईन, अशी विवेकी भूमिका बजावणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज। देखो मुल्क मराठो का या शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को उसने तलवारों पे तोला था। हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, गोली हरा महादेव की बच्चा बच्चा बोला था। वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। असे 18 पगड़ जातीचे मावळे एकत्र करून बहुजनांचं राज्य निर्माण करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज। आणि ज्याच्या विदर्भाच्या भूमीत आपण उपस्थित आहोत असे संत गाडगे बाबा अवघी निष्काम कर्मयोगी महान संसार करके परमार्थ साधू बन जाओ भाग्यवान। बड़ा बड़ा धर्मशाला बनाए बाबा राय झोपड़ी में, अंदर अंगू को मिष्ठान दे कुछ खाके भाजी रोटी में, लूले लंगड़े को कपड़े दे फटे कपड़े अपने तन में, और भांडी केतु ढेर लगाए खाके मिट्टी के खप्पर में। गाड़गे को महाराज बनाए संत कृपा किसान, संसार करके परमार्थ साधु बन जाओ भाग्यवान, संसार करके परमार्थ साधु बन जाओ भाग्यवान। असे वैराग मूर्ति श्री संत गाडगे महाराज। आणि 70 लाख साधु जीवंत असताना एक मात्र हातामध्ये खंदीर घेतो आणि जिंच्या बॉर्डरवरती 1962 साल उभा राहतो आणि म्हणतो की टरबूज जैसे काटते वैसा नतीजा पाओगे, आगे कदम धरना में बसमित मौत के मर जाओगे। क्या अकला खाई है तुम्हारी भूत ने शैतान ने, और सीधा सिखाया है नहीं तुमने किसी भगवान ने। असे सांगणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना मी प्रथमतः अभिवादन करतो आणि माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो। जो जगतो तो माणूस, जो जगतो तो माणूस, जो जगवतो तो देव, आणि तो जीवन कशा प्रकारे जगायचं तो सांगतो ते म्हणजे संत। मित्रांनो, जगाच्या पाठीवर अनेक साधू संत झाले पण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज नावाचे महात्म्य अत्यंत दुर्मिळ होते। या देशामध्ये तुम्हाला स्वतःच्या नावावर पदव्या लावणारे साधू भेटतील, स्वतःचा जय जयकार करणारे साधू भेटतील, पण वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हे स्वतःच्या भाग्याने लाभलेले संत आहे। संत पुष्कळ झाले, ग्रंथ पुष्कळ झाले, पंत सुद्धा पुष्कळ झाले, पण वंदनीय महाराजांना राष्ट्रसंत म्हणतात। राष्ट्रसंतांनी जगाचे सर्व ग्रंथ पंतन केलं व नंतर ग्रामगीता लिहिली। ग्रामगीता हा विशाल ग्रंथ आहे। खरा परमेश्वर ज्या लोकांमध्ये बसलेला आहे, ज्या माणसांमध्ये तो बसलेला आहे, त्या माणसाची सेवा करणं हे सर्वात मोठं काम आहे। एखाद्या ताणलेल्या माणसाला ताण लागल्यानंतर पाणी पाजणं हे त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे। हा रोकडा धर्म, रोकडा परमार्थ
वंदनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सांगितलं, पण आपण त्याच्याबद्दल बोलतच नाही. अनेक जण म्हणतात काय होतं ते भागवत केल्यानं, कीर्तन केल्यानं, ग्रामगीता वाचल्यानं, पण आज आपल्या घराघरामध्ये जे संस्कार नष्ट झालेले आहे ते पूर्ण परत येणार आहे. आज प्रत्येकाच्या हातामध्ये घडायला आहे, पण त्याचा विसर मात्र सत्कर्मामध्ये करायचा आहे याचं ज्ञान ग्रामगीता शिकवते. आपण आईच्या पोटातून बाहेर निघालो तर आपली प्रेत यात्रा निघेपर्यंत आपण या जीवनात काय केलं पाहिजे, काय करून मानायला पाहिजे याचं उत्तर ग्रामगीतेत आहे. आपण शिकलो, मोठे झालो, नोकर चाकर बंगला गाडी सर्वांकडे आहे, पण आपल्या आपल्या डोक्यावर ठेवला आशीर्वाद देण्यासाठी आपले आई वडील आपल्या जवळ नाही. त्यांनीच तर आपल्यासाठी सर्व केलं. नाही दात ती जब ओठ मे तब दूध से पिलवा दिया, आणि जान ते खाने पिने तब चोस से खिलवा दिया. नाही याद ती दुनिया जबा हर लफ्ज से पडवा दिने, कितनी हमारी मृढता आखिर न सुख दिनावने. या आयुष्यामध्ये आल्यानंतर बोलण्यासाठी आमच्याजवळ शब्द नव्हते, तेव्हा एक शब्द आहे शिकविला. या जगातून सर्व काही नष्ट होते, पण आई वडिलांनी दिलेले संस्कार व प्रेम हे कधीच नष्ट होत नाही. मग संस्कार म्हणजे काय? तर संस्कार म्हणजे संस्कृतीला संवर्धन करणाऱ्याची जी विचारधारा आहे तिला संस्कार म्हणतात. संस्कार आकार वर्तते असे वेदामध्ये म्हटलेले आहे. माणसाला जसे संस्कार दिले तसंच माणूस घडत असतो आणि माणसाला जसे संस्कार दिले तसंच माणूस घडत असतो. कारण जर तुम्ही जर डॉक्टर झाले तर लाखोंच्या संपत्तीवर राज कराल, इंजिनियर झाले तर करोडांच्या बिल्डिंगचे निकाशी काढाल, पण तू सुसंस्कारित झाले नाही तर राष्ट्राचे नाव बुडवाल. म्हणून आज सुसंस्काराची खूप आवश्यकता आहे. कारण तुम्हाला जर पोहणं येत असेल तर तुम्ही पाण्यात तरंगाल, तुम्हाला जर छान नोकरी लागली तर तुम्ही पैसा कमवाल, पण सुसंस्कार झाले नाही तर राष्ट्राचे नाव बुडवाल. म्हणून हे सुसंस्कारित होणं फार महत्वाचं आहे. महाराज म्हणतात की खाना पिना सोना मजा करना पशु भी जानते, मानव जन्म को चौराहे बिरले इसकी पहचानते. चिरसत्य क्या नित्य क्या क्या है वह कैसे मिले, इसको समझ कर हम गए वे ही कह जाते भले. ईट ड्रिंक अँड बी मेरी, खा पे आणि मजा करा, इथपर्यंत प्रत्येकच जण जगत आहे, पण आपल्याला त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे. 84 लाख येऊन फिरून आपल्याला हा मानवाचा जन्म मिळाला कशासाठी, तर काही ना काही करण्यासाठी. तर आपण सर्वांनी काही ना काही करत राहायला पाहिजे देवाचं काम. म्हणून सर्वांना विनंती आहे की तुम्ही खासदार असा, ग्रामपंचायतची चपराशी असता, तहसीलदार असा, काही असता, पण रोज एक एक पेज तरी ग्रामगीता वाचा. ग्रामगीता हा विशाल ग्रंथ आहे, म्हणून ग्रामगीता सर्वांनी वाचली पाहिजे. आता थोडस अशीच बोलणार आहे. आज तर काळ खूप बदलत चाललेला आहे. आज तुकडोजी महाराजांच्या विचारांची संपूर्ण विश्वालाच आवश्यकता आहे. आजच्या तरुण मुलाच्या हातामध्ये ग्रामगीता ज्ञानेश्वरी बाबांचे ग्रंथ असायला पाहिजे होते. त्या तरुण मुलाच्या हातात बियरची बाटली दिसते, आणि ज्या तरुणाचे पाय प्रार्थना मंदिराकडे कॉम्प्युटर लॅबकडे वळायला पाहिजे होते ते पाय बियर बाळकडे वळताना दिसतात. आज आपल्या तरुणामध्ये शोधूनही आदर्श सापडत नाही. आजचा मुलं आपल्या मैत्रिणीकडे पाहून म्हणायला लागतो की जब तुझे देखा तो दिल में एक ख्याल आ गया, जब तुझे देखा तो दिल में एक ख्याल आ गया, जब तेरी सहेली को देखा तो दिल में दुसरा ख्याल आ गया. अशी दुनिया झालेली आहे. म्हणून सर्वांनी जरा चांगल्या कामाकडे वळावं अशी माझी सर्वांनी विनंती आहे. कारण की आज टीव्हीवाल्याला म्हणावं लागत की टीव्हीमध्ये काय दाखवा, ते म्हणतेच टीव्हीवाले तर तुम्ही काहीही दाखवा, तारक मेहता का उलटा चष्मा दाखवा, उतरण दाखवा, घसरण दाखवा, पसरण दाखवा, पण ज्या राष्ट्रसंतांनी समाजाची सेवा केली तो एकदा तरी राष्ट्रसंत दाखवा. टीव्हीवाले दादा तुम्ही काहीही दाखवा, राजकारण दाखवा, समाजकारण दाखवा, काही अहंकार काहीही दाखवा, भ्रष्टाचार दाखवा, पण ज्या गाडगे महाराजांनी या समाजाची सेवा केली तो गाडगे महाराज एकदा तरी दाखवा. अशी आपल्याला त्या टीव्हीवाल्याला विनंती करावी लागते. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की कोणत्याही राजकारणी माणसाच्या मागे लागू नका. आपला बाप फार गरीब आहे, ते कोणत्याही राजकारणी माणसाच्या मागे लागू नका. आपला बाप फार गरीब आहे, त्याच्याकडे 2-3 एकर शेती आहे, कष्टाने आपल्याला शिकवत आहे. प्रयत्न करून यश प्राप्त करा आणि जीवनाचं सार्थक करा. आजपर्यंत कुठल्याच राजकीय नेत्याने कुठल्याच तरुणाचं आयुष्य घडवलेलं नाही, आणि कुठल्याच भावाभावांनी राजकारणी लोकांसाठी भांडू नका. राजकारणी लोक फार हुशार असतात. मतदान झालं की एका हॉटेलमध्ये एका वाटीत एका चमच्याने गुलाबजामून खातात, आपण बस्त घर भांडण करत. आणि कुठल्याच स्त्रिया मंडळींनी साधुसंतांच्या मागू लागू नका. साधुसंत होऊन गेलेले आहेत, ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, आता साधुसंत होणे नाही. आपण जातो एखाद्या साधूजवळ, माझा मुलगा जेवतच नाही द्या बरं अंगारा, माझी मुलगी झोपेतून उठतच नाही द्या बरं धागा,
साधुसंत राहिलेले नाही. या साधुसंतामुळे आपली घर बर्बाद होत आहे. तुम्हाला जर जास्तच पूजा करायची असेल, जास्तच भक्ती करायची असेल, तर आपल्या नवऱ्याची करा. तोच आपला पती परमेश्वर आहे, तोच आपला देव आहे. आणि जास्तच काही करायचं असेल तर समाजाचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष द्या. कारण ज्या समाजात आपण राहतो तो समाज फार वेगळ्या दिशेने जात आहे. हम भारत की नारी आहे, फुल नाही चिंगारी आहे या उक्तीप्रमाणे वागायला शिका. आपल्या मुलीला चमकणाऱ्या चांदणी सारखं न बनवता ते जिजाबाईच्या तलवारी सारखं बनवा. कि जिच्याकडे पाहून सगळ्यांच्या नजरा या पडतील नाही, तर जिच्याकडे पाहून सगळ्यांच्या नजरा या मानाने झुकतील एवढं करा. स्त्रिया मंडळीने डोक्यावर पदर घेतलं नाही तरी चालेल. समोरच्याचा आदर करायला शिका. पुरुष मंडळीने समोरच्याला रामराम घातलं नाही तरी चालेल. स्वतःतील राम जपायला शिका. रावण पृथ्वीवर येऊ नका. तरुणांनी खूप काही कमावलं नाही तरी चालेल, पण आपल्या आई वडिलांची इज्जत आणि स्वाभिमान हा गावच्या वेशीवर टांगले जाईल असे कृत्य करू नका. जीवनात फार काही कमावलं नाही तरी चालेल एवढं करा. म्हणून एवढं बोलतो आणि शेवटी एवढंच म्हणतो की मानव पशुनेतून आला, नराचा नारायण होणे त्याला, यासाठी संस्कार देऊन सावरीला क्रमाक्रमाने. हा मानवाचा जन्म जो आहे तो आपल्याला 84 लाख येऊन फिरून मिळालेला आहे. म्हणून याचा सर्वांनी चांगल्या गोष्टीत उपयोग करावा. म्हणून मला असं वाटते की हो गई फिर पर्वत से कई बिगलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा बहनी चाहिए. सिर्फ हंगामा कडा करना मेरा मकसद नाही आहे यारो, काही ना काही तस्वीर बदलनी चाहिए. हा तस्वीर बदलण्यासाठी कार्यक्रम आहे. आपण सर्वजण माणसासारखे माणुसकीने इथं आलेला आहोत. अत्यंत चांगल्या कार्यक्रमाला आपण उपस्थित झाला, अत्यंत चांगल्या कार्यक्रमाला आपण उपस्थित झाला. तुमच्या गावासारखी भूक कोणालाच लागणार नाही, कारण की जेवण तर आपण दररोज करतो पण ते जेवणातून आपण तृप्त होतो. पण या विचाराची भूक लागणं फार महत्वाचं असतं आणि आपल्याला आताच ते विचार घेऊन साक्षीताई लुंगे येणार आहे. तरी मी एवढी बोलते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय गुरु. सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्य
जय मावली जय मावली जय मावली जय मावली।
ज्ञानेश्वर महाराज त्यांनी जर आपल्या जीवनामध्ये काहीतरी केलेलं असेल तर आपल्याला बदलून टाकलेलं आहे. जीवनामध्ये जर काही करायचं असेल तर आपल्याला काहीतरी देवाचा मार्ग भक्तीचा मार्ग धरावा लागेल. म्हणून महाराज म्हणतात हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के हो चीड़ झूठी राह के अन्याय की अभिमान के. आपल्याला काहीतरी करायचं आहे मग काय करायचं आहे. भक्तीचा मार्ग महाराज म्हणतात वरला आहे. भक्तीचा मार्ग वरला आहे मग या वरल्या मार्गावर आपल्याला जायचं आहे. तर मग महाराज आम्हाला त्या भक्तीच्या मार्गावर जायचं आहे तर मग आमचं मन कसं काय लागल आमचं मन कसं लागल. सबके लिए खुला है मंदिर हमारा भगवंताला आपलंसं करून घेता आलं पाहिजे. पण आपण कसं आहे आपलं
स्थिर आहे का? आपलं मन स्थिर आहे का? एका गोष्टीवर राहतं का स्थिर? कोणाचंच राहत नाही. मग आपलं मन स्थिर राहत नाही, मग असं मन हे स्थिर कुठं करायचं? मग भगवंताचं मंदिर दिलंय, मग मंदिरामध्ये स्थिर राहतं का? हो, भगवंताच्या मंदिरामध्ये ते स्थिर राहतं. पण ठेवण्यासाठी आपण तसे आहोत का? आपण तसे आहोत का? आपण जरी असलो तरी मनामध्ये, आपण जरी असलो तरी आपल्या मनामध्ये अहंकार अहंकार आहे. जीवन हे किती दिवसाचं आहे कोणाला माहित आहे का? जीवन हे किती दिवसाचं आहे कोणाला माहित नाही. मग आपल्याला जीवन हे माहित नाही, मग आपण म्हणतो की देव आपल्याला भेटला पाहिजे. मग आता देव आपल्याला भेटला पाहिजे का हे तुम्हाला सांगून देतो का? देव आज मी तुझ्या घरी येणार. मग आता देव आपल्याला सांगत नाही की आम्ही आज मी तुझ्या घरी येणार आहो, आज मी तुझ्या घरी येणार आहो. मग तुम्ही त्याच आशेनं त्याची पूजा करता का? नाही करत. कारण की तुम्हाला माहित आहे एक दिवस मात्र तो येणार, एक दिवस मात्र तो माझ्या मंदिरात, हृदयाच्या मंदिरामध्ये बसणार. आता तो उद्या येऊ का आज येऊ, मात्र तो येणार. मग म्हणूनच महाराज म्हणून म्हणतात, मैदान पर बिछाया डाला हे एक आसन. या आसनावर म्हणून आपल्याला या भूमीवर आसन टाकून बसलेलं आहे, आणि आसन टाकून आपण त्याचं ध्यान करत आहे महाराज. मग त्या ध्यानामध्ये आपण काय मागत आहोत महाराज? गुरुदेव दया कर दे हम ध्यान धरे तेरा. बघा
आमच्या गावामध्ये दोन गधे होते, आमच्या गावामध्ये दोन गधे होते आणि गधे असल्याच्यामुळं मला एक आयडिया सुटली. म्हटलं आपल्या बाजूच्याच गल्लीमध्ये देव आहे आणि ते देव रस्त्यामध्ये येतात. आता रस्त्यामध्ये आल्यावर कोणी ना कोणी तिथं पाय वगैरे घाण वगैरे होते. म्हटले देव तिथून उचलाव आणि बाजूला ठेवाव. नंतर मी विचार केला आता ते एवढे मोठे देव आपले उचलते का? आता एवढे मोठे देव आपल्याला उचलत नाही. मग आता हे करावं कसं? म्हटलं बा आता हे देव तर काही उचलत नाही, मग काय करावं? मग आता गधे दिसले, मग एक गध धरून आणलं. गध धरून आणल्याच्या नंतर देव टाकले पोत्यात, देव टाकले पोत्यात, देवाले घेतलं बांधून दोन्ही पोते भरले आणि ते पोते आता गद्यावर सोडून दिले. नंतर आता गदा म्हटलं जात ते जाईन का बरोबर? मग आता गद्यासोबत मीही गेली. म्हटलं गद्यासोबत मी गेली, मग लागलं माझं घर. घर लागल्याच्या नंतर आई म्हणते काय चालवलं? आई काय म्हणते? काय चालवलं? मी म्हटलं देव चालवले. मग आता देव चालवल्याच्या नंतर माई आई म्हणते थांब मले पूजा करू दे, पूजा करू दे. मग आता देव मी पोत्याच्या बाहेरून काढीन का? आता एवढे मोठे देव काढा आणि डबल. मग आता सांगा पूजा कोणाची करा? कोणाची करा? गद्याची पूजा मात्र आता गद्याची करे. तसंच पूजा करताना त्याला लागलं कुंकू. कुंकू लागल्याच्या नंतर पुढं गेलं. पुढं गेल्याच्या नंतर मग ते बाई म्हणते काय आहे? म्हटलं देव आहे. मग तिनं ही मात्र पूजा केली. समोर असंच असंच करता करता अख्ख्या गावानं त्याची पूजा केली. मग आता गद्याले नैवेद्य चारू 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 गद काय झालं? गद कसं झालं? कसं झालं? सट झालं का? तुमच्या इकडे काय म्हणतात? त्याचं पोट कसं झालं? भरलं. त्याचं पोट आता भरलं. भरल्याच्या नंतर देवाची जागा आली. म्हटलं देवाली उतरून ठेवलं, त्याची स्थापना केली. नंतर म्हटलं गद्या आता तुझं काम झालं, आता तू जाय तुझ्या मित्रा सोबत, आता तू जाय तुझ्या मित्रा सोबत. मग आता हे गद आलं, आता हे गद आलं मित्राच्या ह्याच्यामध्ये. मग त्याची मित्र बघू लागले, पप्पा इतकं कुंकून हेन देन बापा आज तर वेगळाच दिसू लागला म्हणे. बापा तू आपल्या संघटनेमध्ये तर दिसूच नाही लागला म्हणे, वेगळाच दिसू लागला म्हणे. राजा कुठून आला म्हणे बापा नाश्ता बिश्ता करून? अरे म्हणे दे ताईनं नेलं होतं म्हणे मले, आज किती जेवलो म्हणे मी अंदाजही नाही म्हणे. म्हणे बापा असं कुठं गेला होता म्हणे तू? अरे काही नाही म्हणे देव घेतले होते म्हणे पाठीवर. बर म्हणे मग आम्ही जाऊ करे म्हणे आमंत्रित दिन का म्हणे? तुम्ही जर गेले ना म्हणे तर बाहेर टेम्प काढते ना म्हणे. तुम्ही आता देव होता म्हणून त्याची पूजा केली. दृष्टांत संपलेला आहे पण याच काय सांगू लागली? देव त्यानं कुठं घेतला? पाठीवर. पाठीवर घेतला म्हणून तुम्ही त्याची पूजा केली. आणि तसंच उद्याभर एखादं गद तुमच्या घरात आणि खाऊ द्या. तुम्ही काय करसान? लाल करसान? माय आलो माय, मग भाकरी केल्याने ना खाल्ल्या चांगलं काम केलं असं म्हणसान का? तुम्ही चुलीतलं लाकूड काढसान, त्याचा पाय भासतान भासतान का नाही? तुमच्या इकडच्या बाया चांगल्या दिसू लागल्या गेल्या म्हणजे काय हसते तर वा अशाच हसत रा. आवडू लागलं का बंद करू? बोला आजी बोलव, बोल तूच ना तुम्ही. बघा सांगण्याचा दृष्टिकोन हे सांगतो की आपल्याला भगवंत कसा प्राप्त करायचा आहे. मग प्राप्त करायचा आहे तर मग कोणत्या रीतीनं प्राप्त करायचं आहे? महाराज भगवंताचे फक्त काही त्याला काही सांगावं नाही लागत की आपल्या घरी यावं लागतं म्हणून. भोळा भक्तांच्या घरी कधीही शंकर येऊन बसतो, फक्त आपली भक्ती मात्र तशी लागते. माणसानं कितीही पाप करू द्यावं महाराज, माणसानं कितीही पाप करू द्या पण त्याला जर घोडी देवाची असेल तर तो त्या पापातून मुक्त
आहे। आता तुम्हाला कोणी धरून आणलं का महाराज? पांडुरंग मी पतंग तुझ्या अति भाग तिथपर्यंत आहे। तुम्ही एकदा पाण्याच्या बुडबुड भाने आहे रे ही जिंदगी, प्रेमाने सरेबासी राहे तुम्ही डोनी, प्रेमाने सरेबासी राहे तुम्ही डोनी, पाण्याच्या बुडबुड भाने आहे रे भावना दिल्याच्या नंतर माणूस
विचाराने शुद्ध झाला, नंतर तो संताच्या दरबारामध्ये आला। म्हणून मग आपल्याला फक्त डोर टाकलेली आहे, आपल्याला फक्त डोर टाकलेली आहे, भगवंताने आपल्याला इथपर्यंत ओढलेला आहे। म्हणून भगवंताने तुम्हाला इथं ओढून आणलं, तुम्ही तुमच्या मनाने आल्या। म्हणून मग आपल्याला तसंच सगळ्यात लोकसंख्या संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, सावली नकारी कधी दुर्जनाची, सावली नकारी कधी दुर्जनाची, संगती करावी बघा, चांगल्या माणसासोबत राहिलं तर चांगली संगत लागते। जस बाळ आपल्या आईच्या जेव्हा बाळ आपल्या आईच्या गर्भामध्ये राहत तेव्हा त्याला चांगली संगत असते का? बोला, चांगली संगत असते। जेव्हा त्याचा जन्म होतो तेव्हा तो मित्रामध्ये जातो, त्याची संगत कशी होते? बिघडते। जेव्हा आईच्या खुशीमध्ये राहतो तेव्हा त्याची संगत कशी असते? चांगली असते। मग आई आणि बाळाची नाळ कशी असते? घट्ट असते। जेव्हा ती नाळ बाजूला जाते, बाजूला हटते, बाळ एका इकडं आई एका इकडं असे हटण्याच्या नंतर त्यांचा संगम आई माझी माहिती सागर तिला देणे जीवन आकार बरोबर आई सारखं कर्तव्य कोणी आपल्यावर करू शकत नाही। जिना तिनं आपल्यासाठी जे काही केलेलं आहे आपण काय चित्ता
आणि वडिलांचं आणि आपलं असते, आईचं आणि एका लेकाचं असते. म्हणून महाराज बघा सगळे जण त्या कॅमेऱ्याच्या इकडे पाहता पाहता आणि मग दृष्टिकोन असा आहे की आपल्याला भगवंतानं मात्र हात दिलेला आहे, मग त्याचा उपयोग झाला पाहिजे, त्याचा उपयोग झाला पाहिजे. मग सगळ्यांनी आता हात कसे करायचे करा बरे, करता बी हात वरे, हात वरेच करा मावजी, चला हात वरे करा. भगवंतानं आपल्याला दोन हात दिलेले आहेत, या हाताचं या जर हातानं ताडी वाजवली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते. लक्ष्मी कोणाला पाहिजे, सगळ्याला पाहिजे. मग सगळ्याच्या हातावर राहतील का बरे, राहतील. उद्या काय आहे बोला, उद्या काय आहे, दिवाळी आहे का उद्या, कोणा कोणाचं मागत आहोत, पण आपल्याला फक्त एवढं समजणे की आपण कोणत्या जवळजवळ काय मागतो.
मागावं, कोणत्या देवाजवळ काय मागावं। आणि आपण जरी कोणत्या देवाजवळ मागितलं तरी आपल्याला ते भेटतं का याची जरी आपल्याला थोडीसं काही असायला पाहिजे। मग आपल्याला जर या देवाला आपण जर काहीतरी मागत असेल तर आपल्याला तो दीन का, आपल्याला तो दीन का सांगा। तुम्ही रामाला काहीतरी मागत तर राम दीन का, भगवंताला काही मागितलं तर दीन का, हो किंवा नाही? दीन तो आपल्याला दीन। फक्त आपल्याला समजलं पाहिजे की कोणता देव आपल्याला देतो आणि कोणता देव देत नाही। मग आता एका पंढरपूरला जाता जाता जोडप्याचं नवीन नवीन लग्न झालं। आता तो कशा काही पोरी सापडू नाही लागत, इकडे सापडतात का? हाय काही इकडे पोरी? आमच्या इकडं पोरीच नाही माणसं। आता पहिलेच्या काळामध्ये पसंती करायला मुलं यायचे मुलीच्या घरी, तर मग आता बघ मुलं येऊ लागले, मुलीच्या घरचे येऊ लागले, पोराच्या घरचे आपल्या घरी येऊ लागले। मग हे घर सारवायचे, घर सारवल्याच्या नंतर वा याने पटला पाहिजे आपला स्वभाव। पहिले असं पहिलेच्या काळामध्ये असं होत कि घर नव्हतं, झालंच्या झालं, बायको भेटली, लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर तो गेला चल म्हणे आता आपण जाऊ म्हणे अयोध्याने। कुठं जाऊ बोला, कुठं जाऊ? अयोध्याने। नाही आता पंढरपूर गेलं, आता आम्ही जाऊ अयोध्याने, कारण की आता मंदिर झालं, तिथं आपण जाऊ। मग आता हे दोघं जण तिथं गेले, गेल्याच्या नंतर तिथून आली दिंडी, तिथून आली दिंडी, दिंडीत गेल्याच्या नंतर बायको गेली तिकडे, नवरा गेला इकडे, दोघांचा संगम तुटला। तुटल्याच्या नंतर नवरा म्हणे बापा भेटत असत नव्हती, आता भेटली तर तीही आता दिंडी हरवली गेली, आता सांग मी कसं करू। मग आता तिथं त्यानं मंदिर पाहायला सुरुवात केली। मग तिथं दिसलं त्याला कोणाचं मंदिर दिसलं सर? तिथं दिसलं मारुती रायाचं। मग तो बिचारा तिथं त्या मंदिरामध्ये गेला आणि तिथल्या पुजारीला म्हणायला लागला की मी आता यांना मला बोलायचं आहे, मग यांना लावा आता तुम्ही फोन। मग आता ते म्हणे फोन लावण्यासाठी तुला, देवाला बोलवण्यासाठी तुला काहीतरी म्हणावं लागत, काहीतरी नामस्मरण करावं लागत, त्याचं भजन म्हणावं लागत। तुम्ही सांगा वावरात जाता, जाता वावरात? आता तुम्ही फुकट जा बरं एखाद्या दिवशी, जाता का तुम्ही? नाही जात। मग तुम्हाला आता पैसेच लागल ना, निंदाले जाता, सोंगाले जाता, एखादा तसं जाता का? नाही देतो ना, आज तुमचं फुकट देतो, तुम्ही जासान का? नाही। तुम्ही काय म्हणसान? किती देसान? किती देसान? रोज। किती देसान? रोज। मग तसं आपण फुकट काम करत नाही तर मग भगवंत आहे, भगवंतही म्हणतो की भजन केल्याशिवाय मी येत नाही। मग आता असं भजन कोणतं म्हणू? म्हणणं म्हणे जे तुला तुटकं तुटकं येत असेल तर म्हणे येते मला तुटकं मुटकं। मग म्हणणं म्हणे कसंही म्हण म्हणे देव मात्र तुला भेट देईलच म्हणे। मग त्याला चालू केलं म्हणे म्हणू का? ते म्हणे म्हण ना। म्हणे म्हणूच का? चुकलं तर म्हणलं चुकू दे पण म्हण। हे सुख वंदन मारुती नंदन सुनलो प्रवीणा की वारंवार।
झाले हनुमंतराय आणि म्हणाले सांग तुझी इच्छा, सांग तुझी इच्छा काय. नंतर ती म्हणाले माझी बायको आरोपलेली आहे, तुम्ही ते शोधून द्या, ते तुम्ही शोधून द्या. ते म्हणे मी शोधून देत होतो पण तुला जावं लागन माझ्या गुरु जवळ. म्हणे तुमचे गुरु कोणते? म्हणे राम राया. तू राम राया जवळ जाय आणि तिथं तुझी हे अशी भानगड सांग, ते तुला त्याच्यावर उत्तर देते. म्हणे बर मी तिथं जाऊ का? म्हणे जा तिथं जा आणि विचार. नंतर त्यांचं उत्तर घेऊन माझा जवळ आहे, त्यांचं जर होय असेल तर मी बिंदास तुझी बायको शोधून देतो. नंतर हा गेला रामाच्या मंदिर. ऐकत आका झोपल्या का? झोपले का? झोपू नका. बघा याच्यात जर कोणती बाई जर दुसऱ्या बाईले बोलत असल हे मी नाही सांगत, ते बेंडकी बनते. मी नाही सांगत, शास्त्र सांगत. जर शांत बसत असाल तिथली स्त्रीचा तर जन्म भेटतेच, पण देवाच्या भक्तीच्या मार्गामध्ये बघा महाराज. मग आता रामाजवळ तो भक्त गेला आणि भक्त गेल्याच्या नंतर रामाच्या पुजारीला म्हणू लागला, या रामाला बोलवण्यासाठी काय करावं लागतं? म्हणे यांना भजनाची गोडी आहे म्हणे. मग भजन म्हण म्हणे मग ते येतील म्हणे. मग मी कोणतं भजन म्हणू म्हणे? अरे जे येत असण ते म्हण म्हणे. तुटक ताटक म्हण म्हणे पण म्हण. म्हणे म्हणूच का? म्हणे म्हण ना. म्हणे म्हणूच का? अरे म्हण. बर बर म्हणतोस म्हणे. खरे येतील का म्हणे? म्हणे येती नाही म्हणे तुझी इच्छा, येती नाही म्हणे उत्तरही सांगतील म्हणे. बर म्हणे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय शोधून देतात. आता तुम्हाला माझी बायको शोधून द्या. शोधून द्याला काही नाही म्हणे. शोधून मामी तुला बायको देतो म्हणे. बघ म्हणे बायको आता कोणाची हरपली म्हणे? ते म्हणे माझी बायको शोधून देतो म्हणे. पण म्हणे इथं माझीच बायको दुसऱ्यानं नेली म्हणे. इथं माझीच बायको दुसऱ्यानं नेली म्हणे. आणि तुझी आता जर मी आणून जर ती डबल केली तर मग सीता कहती थी रावण बड़ा बेमान निकला, साधु समझी थी मैं, साधु समझी थी मैं, सीता निकला 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 तेरी
दृष्टांत संपलाय मला सांगण्याचा दृष्टिकोन आहे की आपण भगवंताला काय मागत आहोत आणि आपण जे काही जर आपल्याला देवाकडून जर अपेक्षा देवाला जर देताच नाही आलं तर तुम्ही त्याला मागण्याचा अधिकार तुमचा नाहीये. मग आपल्याला एवढं समजलं पाहिजे की आपण देवाला काय मागत आहोत. आपल्यालाही भान असलं पाहिजे की आपण देवाला म्हणतो. आपण देवाला आपण एवढे आपल्या मनात एवढा अहंकार आहे की देवाला आपण देवाच्या पेटीमध्ये आपण 10 रुपये टाकतो. देवाच्या पेटीमध्ये 10 रुपये टाकतो ना आपण काय म्हणतो, माझं घर होऊ दे बापा, आम्हाला 1 एकर आमच्या नावानं होऊ दे, तुला मी 100 रुपये टाकतो. आता देवाला तुम्ही जर लालच देत असाल तर देव मात्र तुमचं ऐकीन का नाही. म्हणून महाराज मनामध्ये अहंकार नसला पाहिजे, गर्व नसला पाहिजे, कारण की भगवंताच्या चिंतनामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी कोणामध्ये ताकद नाही आहे. म्हणून महाराज म्हणतात की आपल्याला संतांसारखं जर बनायचं असेल तर पहिले आपल्या मनामधला अहंकार बाजूला कळावा लागल, गर्व बाजूला करावा लागल, धनाचा लोभ बाजूला करावा लागल, मन स्थिर ठेवावं लागल. आमच्या गावामध्ये शांती पाठ होतो तेव्हा काय म्हणतात महाराज, येताना घेऊन आलाच काय, जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान करू पाहिजे आणि आपल्या मनामध्ये एक चांगली ऊर्जा तयार झाली पाहिजे. मग ही ऊर्जा तयार करण्यासाठी आपल्याला सकाळी सकाळी शांती पाठ घ्यावा लागेल आणि शांती पाठामध्ये काय करावं लागेल, भगवंताचं नामस्मरण करावं लागेल, त्याचं चिंतन करावं लागेल, देवाला आपल्या जवळ बोलवावं लागेल. बोलवण्यासाठी आपल्याला आपलं मन स्थिर करावं लागेल. मग आपलं मन स्थिर आहे का, आपलं मन स्थिर नाही, कारण आपल्या मनामध्ये अहंकार आहे, गर्व आहे, धनाचा लोभ आहे. जेव्हा या हृदयामधून ते सगळ्या गोष्टी जातील तेव्हा आपल्याला आपलं मन स्थिर असं झाल्यासारखं वाटेल. म्हणून कबीरजी महाराज भजनामध्ये सांगतात, सुन बाबा दुनिया में मौज भरी है, सुन बाबा सुन बाबा दुनिया में मौज भरी है, सुन बाबा दुनिया में मौज भरी है, सुन बाबा दुनिया में मौज भरी है, सुन बाबा दुनिया में मौज भरी है. दिन दिन में देरी है, बीबी मेरे बच्चे
आपल्या गर्भामध्ये आहे आणि गर्भामध्ये म्हणून सांगत आहे की बीबी मेरे बच्चे मेरे काय म्हणतात बीबी मेरे बच्चे कारण की भक्तीचा मार्ग हे वरला आहे आणि या वरल्या मार्गावर आपल्याला जायचं आहे म्हणून एकनाथ महाराज वरुडामध्ये काय सांगतात काल आपल्याला एक दिवस नेणार आहे आणि आपल्याला त्याच्या सोबत जावं लागणार आहे म्हणून सगळ्यांनी हा ऐकायचं आणि आपल्या मनामध्ये घ्यायचं की आपल्याला इथं काहीच नाही आपलं की अरे आपल्याला एक दिवस जायचं आहे आणि असंच जायचं आहे ताई म्हणाल्या ते खरं आहे आपण सोनं सोनं करू सोनं सोनं करू पण आपलं सोनं इथंच राहणार आहे आणि आपलं हे सोनं मात्र वर जाणार आहे म्हणून काय म्हणतात कबीरजी महाराज तोंडानं आलं पाहिजे विठ्ठल विठ्ठल हा हाताने वाजली पाहिजे ताडी तरी नाही आलं तर हाताने वाजली पाहिजे मात्र ताडी हे जरी नाही कालो हे जरी नाही कालो तरी दुसरं येई नाही तरी नाही कालो जिजाऊचा वाघ म्हणतात वाघ म्हणत
तूने पाड़ी है कृष्णा जगती हरी कसी गुस्ती कसी गुस्ती अरे पाड़ी la la la
पक्ष आहे की एक ते पिंगळा गीत व्हावं. पिंगळा ग बाई पिंगळा ग पिंगळा ग बाई पिंगळा.